आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। राणाचा प्रॉब्लेम काय माहितीये? या रीती भरती जुन्या लोकांनी खूप खूप वर्षांपूर्वी बनवून ठेवले, पण त्याचा त्रास आजही आपल्यासारख्या लोकांना होतो। राव, मला पण हे असलं काही पटत नाही रे मनापासून, काय करणार? तुला ह्याबद्दल जर कम्प्लेंट करायची असेल तर बिंदास करू शकतो हो। बिंदास ते जे तुझ्या बाबांच्या शेजारी बसतेत ना, आपले सासरी बुवा, त्यांच्याकडे तू कम्प्लेंट करू शकतो याबद्दल। ते जर का हो बोलले तर आत्ताच मी त्याला घेऊन येतो। खरंच? मग मी आलोच बोलून। ए बाबा, हा तू येणार का? तू लगेच मनावर घेतो राव, नक्करी करू राहिलो। ए काय का तुमचं मगापासून खुसूर पुसूर चाललंय? काही नाही बाबा, असच जरा। हा काका काकू तुम्ही बसा ना इथे, आम्ही आलो का जरा। काही बहिणींची नुसती जमले एकत्र की बडबड बडबड सुरू आपली। सकाळी काय झालं सांग मला। अगं आभा सांगत होती आपली मुक्ता आहे ना, ती तुळशीची पूजा करत होती, तर तेवढ्या तिथे दूधवाला आला आणि तो दूधवाला तिच्याकडे बघत होता, तर तेवढ्यात तिथे संकेत आला आणि संकेतने दूधवाल्याला बघितलं, त्याचा रागच अनावर झाला, त्याने दूधवाल्याला मारहाण केली। अगं काय हो, अगं पण संकेत असं करेल असं वाटलं नव्हतं। अगं आणि इतकंच नाही, मग त्याने फक्त मारहाण नाही केली, त्याचं दूधही फेकून दिलं त्याने। हा हो, ऋषी काय रे? काय रे एवढा अपसेट काय? नाही म्हणजे आम्हाला नसेल सांगायचं तर नको सांगूस हा, पण तुझ्या अपसेट होण्याचं कारण माहितीये आम्हाला। वहिनी मला काहीतरी विचारायचंय। वेदाला मी खरंच आवडतो का? अरे ऋषी हा काय प्रश्न आहे? तू खरंच आवडतोस तिला आणि तू तिला पसंत आहेस म्हणून तर तिने लग्नाला होकार दिला ना, पण असा प्रश्न का पडला तुला मध्येच? ताई कसं आहे ना, वेदाला जर मी खरंच आवडत असतो तर माझ्या फॅमिलीकडून जे मी तिला गिफ्ट दिलं होतं ते तिने असं त्यांच्याच तोंडावर फेकलं नसतं। आणि हे असं काहीतरी करताना माझी फॅमिली तिच्याबद्दल काय विचार करेल हे साधं कळू नये का तिला? अरे ऋषी, वेदाने काय तू दिलेलं गिफ्ट फेकलं नाहीये, तुझ्या घरच्यांचा काहीतरी गैरसमज झाला असणार। वेदा असं वागणं शक्य नाहीये। तुला असं वाटत असेल तर आपण एकदा शांतपणे बोलू यावर। ठीक आहे, पण प्लीज माझ्या एका प्रश्नाचं अगदी खरं खरं उत्तर द्या। तुम्ही वेदाला या लग्नासाठी फोर्स करताय का? नाही, कारण लग्न ठरल्यापासून आजपर्यंत तिने माझ्याकडे बघून स्माईल सुद्धा नाही केली, एवढंच काय? तर लग्न ठरल्यापासून ती माझ्याशी मनमोकळेपणाने बोलली सुद्धा नाहीये, ना तिने कधी माझ्याशी बोलण्यासाठी पुढाकार घेतलाय। मग हे असं सगळं असताना तुम्ही जे म्हणताय की तिला मी खरंच आवडतो, यावर कसा विश्वास ठेवू? ऋषी अरे, तू वेदाच्या बाबतीत जे काही समजतोयस ना तसं काहीच नाहीये खरंच। ओवी मी आलेच, तुमचं चालू दे। वहिनी मी इतकं सिरियस काहीतरी बोलतो इकडे आणि
आई निघून गेल्या. ऋषी कसा आहेस? मी छान आहे दादा, तू कसा आहेस? मी पण छान आहे. अरे समीर दादा आलात तुम्ही, या ना या ना, प्रसाद आला या. गुरुजींनी पूजा फार छान सांगितलं. हो ते नेहमीच होय का छान सांगतात. अगं एवढं नको ग, ठीक घे. तू कशाला त्रास घेतलास बेटा? तू दे. नाही म्हटलं आशाला तर ताई नाही आले यावेळी तुमच्या सोबत. आई येणार होती, तिने रात्री तयारी पण करून ठेवली होती, पण ती सकाळी उठली आणि अचानक तिचं डोकं दुखायला लागलं. मग मी तिला गोळी पण दिली, म्हटलं आराम कर. तरी ती म्हणत होती की नाही मी येते आता, मला बरं वाटतंय, पाहुणे असतील तिकडे, मी नाही गेले तर कसं वाटेल. पण मी तिला थांब सांगितलं. मी म्हंटल की मी सांगतो तिकडे. नाही 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 बरं केलं, बरं केलं नाही म्हणाल बरं केलं. वा मग प्रवासाची दगदग आणि मग सगळं आजारपण वगैरे बरं केलं. पण काही म्हणा समीरराव, नाही म्हणजे आमच्या मुक्ताच्या लग्नामध्ये तुम्ही अगदी पुढाकार घेऊन सगळी धावपळ करत होतात, आमच्या पाहुण्यारावळ्यांची सगळी काळजी घेत होतात. खूप बरं वाटलं, खूप बरं वाटलं मला. आता असाच तुमचा उत्साह वेदाच्या लग्नाने दाखवा, म्हणजे असू द्या. आता अजून एक सवंगडी ऍड झाला यांना मदतीला संकेत. बर तर काय नाही, काय होत आपले नातेवाईक असे जरा आजूबाजूला असले की नाही, मला सुद्धा असं 10-3 बळ अंगात संचारल्यासारखं वाटत. खूप जोर येतो माझ्यामध्ये. तेव्हा मुक्तासारखा वेदाच्या लग्नात सुद्धा असाच असाच उत्साह आणि सहभाग घ्या. हा किंवा तुम्ही कराल, त्याबद्दल काही प्रश्न नाही. मला वाटलं म्हणून बोललो, दुसरं काय नाही. का वा खूप छान वाटलं, आपण सगळे आलात. हे कार्यक्रम म्हणजे सगळा अगदी उत्तम झाला. बस निघतो आता आम्ही. अगं रडू नको. हे बघ आम्ही काय तुझ्यापासून जास्त लांब नाही आहोत. अगं मी तर अगदी तुझ्या हाकेच्या अंतरावर राहते. तुला जेव्हा आठवण येईल तेव्हा तू माझ्याकडे येऊ शकतेस. आणि तुला बाबांकडे जावंसं वाटलं तर तू तुझ्या सासरी विचार आणि जा बाबांकडे, ते काय तुला नाही म्हणणार नाहीत. शांत मुक्ता, सांगतो आता तुला सावरायला पाहिजे की नाही. तू अशी रडत राहिलीस तर बाबांचं कसं होईल? तुला रडताना बघून तू स्वतःला आवरू शकणार नाहीस ना. आणि उलट आता बरं आहे ना की तू सासरी आली असते, तुला त्रास द्यायला तुझ्याशी भांडायला वेदा नसेल इकडे. बरंच झालं एक अर्थी. ओवी ऐक, तू रडायचं नाही, रडायचं नाही आता अजिबात. आता या नवीन घरात आलीस की नाही तू, आता कायम चेहऱ्यावरच छान मोड हसू ठेवायचं. कळलं? लवकरात लवकर या घराला, या घरातल्या सगळ्या माणसांना आपलंच करायचं. घरातल्या सोबतच बाहेरून येणाऱ्या प्रत्येक माणसाचा आदर करायचा, आलेल्या गेलेल्याच आदरातिथ्य करायचं. बघा आपल्यापाठी लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे, है ना? आतापर्यंत माझ्या लेखी म्हणून तुम्ही जसं या बापाचं नाव उंचावलं की नाही,
तसं आता इथल्या लोकांचंही नाव कसं उंचावेल, त्यांचं मान कसं वाढेल ते बघायचं. आणि सगळ्यात महत्वाचं काही इथून पुढे काही बरं वाईट घडलं तरी अविचाराने वागायचं. बाबा लहानपणापासून आम्ही सगळ्या बहिणी तुमच्या संस्कारात वाढलेलो असताना आता मी ठरवलं ना तरी चुकीचं वागू शकणार नाही. ज्या व्यक्तीला तुमचं प्रेम मिळेल, संस्कार मिळतील, ती व्यक्ती चुकीचं वागूच शकत नाही. बाबा मी जसं आतापर्यंत तुमचा शब्द पाळत आले ना तसं शेवटपर्यंत पाळेन. माझी मुक्ता फार गुणाची पोरगी आहे. तुम्ही अगदी तुमची मुलगी समजा आणि तिला माया द्या, खूप प्रेम करा तिच्यावर. या माझ्या दोन्ही मोठ्या मुली वृंदा आणि ओवी लग्न होऊन सासरी गेल्यानंतर इतक्या उत्तम पद्धतीने तिने माझं संपूर्ण घर सांभाळलंय, तुम्हाला काय सांगू. आता इथे तुमच्या घरी सुद्धा सगळ्या थोरा मोठ्यांचा खूप छान आदर करेल ते. तुमचं घर अगदी आनंदाने भरून टाकेल खरं सांगतो तुम्हाला, खात्री आहे मला. अहो तुमची मुक्ता चांगलीच आहे याची खात्री आहे मला, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. हो खर तर आम्हाला मुलगी नाही, एखादी मुलगी असावी अशी माझी खूप मनापासून इच्छा होती, त्यामुळे आता तुमची मुक्ता माझी मुलगीच आहे, तुम्ही अगदी निश्चिंत राहा. संजय राव माझ्या मुक्तावर मी कधीही आवाज चढवला नाही, कधी हात उगारला नाही, एवढंच काय तिच्यावर साधे डोळे सुद्धा कधी वाटरलेले नाही. हा कारण आतापर्यंत तिने माझ्यावर तशी कधी वेळाची येऊ दिली नाही. म्हणा आता इथे तुमच्या घरात आल्यानंतर पुढे मागे तिच्या हातून काही छोट्या मोठ्या चुका झाल्या होऊ शकतात, आणि झाल्याच किंवा तिची कुठली एखादी गोष्ट तुम्हाला पटली नाही, आवडली नाही, तुम्ही तुमची मुलगी समजून तिला तिच्या चुका सांगा आणि तिच्या चुका सुधारायला तिला मदत करा जरा. मास्तर हो नका काळजी करू एवढी, आत्ताच संकेतची आई काय बोलली, आम्हाला मुलीची खूप हौस होती पण मुलगीच नव्हती. म्हणजे मुक्ता आमच्याकडे सून नाही, मुलीच्या रूपाने आलेली आहे घरात, आम्ही तिचा मुलगी म्हणूनच सांभाळतो. नका काळजी करू आणि येत राहा, मुक्ताचं घर म्हणजे तुमचंच घर आहे. चला काका रिक्षा आली. हो चला चला निघूया, त्यांना सोडून चला. काका आले का? चल सावकाश. ए राणा वृंदा एक काम करा, तुम्ही रिक्षा घ्या आणि वा पुढे वा, मी आलोच मागणं. काही पण काय बोलू राहिले काका. अहो काका आम्ही पुढे जाऊन काय करणार आहे, त्यापेक्षा चला ना एकत्रच जाऊ. अरे तसं नव्हे रे बाबा,
अरे आता बाहेर पडलोच आहे ते जरा वेदाच्या लग्नाच्या पत्रिका काही ठिकाणी देऊन येतो. जरा आशालताताईंकडे जाऊन त्यांना वेदाच्या लग्नाची पत्रिका देतो. हा मग तसंच तिकडून घरी येईन मी. हा बाबा पत्रिका द्यायची काही गरज नाही आईला. मी सांगेन तिला, पण नाहीतर तुम्ही फोन करून सांगितलं तरी येईल. अरे नाही नाही समीर, असं कसं चालेल हो. त्यांना जाऊन प्रत्यक्ष भेटून पत्रिका देणं हा त्यांचा मान आहे, आणि त्यांचा मान त्यांना मिळालाच हवा. नाही नाही मी जाऊन देऊन येतो. बरं ए ओवी, तू येशील का माझ्यासोबत? ओवी आणि मला बाहेर जायचंय, महत्वाचं काम आहे. ती नाही येऊ शकत तुमच्या सोबत. बर का? बर ठीक आहे, मी जाईन, मी एकटा जाईन. ओ काका केवढा तो उत्साह, जरा थांबा ना. अहो आताच मुक्तीचं लग्न लागलंय ना, कालच. त्यात तुमची लय दमछक झालीये. आता अजून नका ना दगदग करू, परत आजारी बिजारी पडलं कशाला उगत रिक्स. त्यापेक्षा आज मस्त आराम करा, उद्या जा निवांत. असं म्हणतो आहेस? हा बर ठीक आहे, उद्या जाय. होऊ दे, तुझ्या मनासारखं होऊ दे. चला संकेत राव, निघतो आता. संकेत राव त्याला हा त्याच्या फोडासारखं जपलंय मी माझ्या पोरीला, खूप मायेनं वाढवलंय. आता तुमची सगळी जबाबदारी तुमच्यावर सोपवतो. खूप प्रेम करा माझ्या पोरीवर, प्रेमानं सांभाळा तिला. काळजी घ्या, एकमेकांची काळजी घ्या. बाबा तुम्ही काही काळजी करू नका, मी मुक्ताला काही कमी पडू देणार नाही. अरे काय रडतेस तू, बघ काय म्हणाले, ऐकलंस का? रडतेस काय, रडायचं नाही, रडायचं नाही. अग मुक्ते, तू माझा स्वाभिमान आहे. कुठल्याही बापाला गर्व वाटेल अशी मुलगी आहेस तू. एवढी वादळं आली, एवढी संकट आली, पण कधी या बापाची मान खाली जाऊ दिली नाही. आता इथून पुढे सुद्धा अशीच बाकी त्याची खात्री आहे मला. आता रडायचं नाही, रडायचं नाही, गंभीर राहायचं. आता गंभीर राहायचं. मी रडतो का बाहुल्यांचा माझ्या बाहुल्यांचा खेळ खेळ चालला चालला रमला कशा बाहुल्या दिसवावळायाला तशा लांबल्या सावल्या उड आभाळी पाखरा उड घरटा बाहेर आहे सदा तुझसाठी तुझ हक्काच माहेर वेस मागतेच कन्यादान मागतेच कन्यादान.
काय झालं, तुमचा चेहरा का पडलाय? नाही, मी मगापासून बघते तुम्ही कसल्या तरी विचारामध्ये हरवलेलात. खर तर मुक्ताच्या लग्नात किती उत्साहाने काम केली तुम्ही सगळी, पण आज बाबांनी जेव्हा तुम्हाला आईबद्दल विचारलं तेव्हा तुमचा चेहराच पडला. काय झालंय? हे म्हणजे तुमचा चेहरा का पडलाय ते माहिती आहे मला, पण माझ्या मनातलं तुला सगळं कळतं ना. मग आज मला सांगच की माझ्या मनात नेमकं काय चाललंय. काय तुम्ही असं का बोलताय? उभी तो माझ्याबद्दल चांगले विचार करूच नाही मला असं वाटतंय. आतापर्यंत मी तुझ्याशी जसा वागलोय ते बघता तू माझ्याबद्दल फक्त वाईटच विचार केला पाहिजेस. अहो काय झालंय तुम्हाला, असं का बोलताय? उभी मला खरं सांग, तुम्ही सगळे खरंच मला तुमच्या कुटुंबाचा भाग मानता? हा का प्रश्न झाला का? अहो तुम्ही आमच्या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग आहात. आमच्या कुटुंबासाठी जे काही करायचं होतं ते सगळं तुम्ही केलं. खरं तर आता मुक्ताचं आणि पुढे वेदाचं होणारं लग्न तुमच्यामुळेच शक्य झालंय. तुम्ही जर आमच्या कुटुंबाचा भाग नसता तर एवढं सगळं केलं असतं का? मुक्ता आणि वेदाच्या लग्नासाठी तुम्ही जो पुढाकार घेतलाय त्यामुळे घरातले सगळे खुश आहेत. बाबांना तर जावे म्हणून तुमचा खूप अभिमान आहे. म्हणजे नवरा म्हणून मला जे करायचं होतं तुम्ही केलं, जावय म्हणून माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या, आणि एक मुलगा म्हणून मी कुठेतरी कमी पडलो असं वाटतंय मला.